नंदुरबार जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सागर तांबोळी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले की स्पर्धा करायची असेल तर भाजप पक्षाशी करा, अंतर्गत कलह करू नका। सर्व कार्यकर्त्यांनी पक्षवाढीकडे व पक्ष संघटन मजबूतीकडे लक्ष द्यायला हवे। आपली सरकार 5 वर्ष टिकेल व जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ती कटिबद्ध राहील, त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्ष मजबूतीकडे लक्ष द्यायला हवे असे जयंत पाटील यांनी सांगितले। बोलायचं म्हणून बोलायचं आणि अशी लोक बोलली प्रसार माध्यमात प्रसिद्धी मिळते। आता कुस्तीच्या संबंधात जी असोसिएशन आहे त्याचे देशाचे अध्यक्ष पवार साहेब आहेत। क्रिकेटच्या मध्ये जी क्रांती झाली आणि क्रिकेटमध्ये आज हजारो युवकांना वेगवेगळ्या स्तरावर काम करण्याची संधी मिळते। अगदी क्रिकेट खेळणाऱ्या आणि रिटायर झालेल्या प्लेयर्सना देखील पेन्शन चालू करण्याचं काम पवारसाहेबांनी केलेलं आहे। त्यामुळे असे अनेक निर्णय पवारसाहेबांनी घेतलेले आहेत, त्यामुळं सदाभाऊ खोत यांची विचार करण्याची जी रेंज आहे ती जरा मर्यादित आहे। आम्हाला सदाभाऊ खोतांची चांगली ओळख आहे, त्यामुळं त्यांच्याकडून फारसं वेगळं काही मला अपेक्षित नाही।